बुद्ध काय सांगतात? बुद्ध असं म्हणतात की कुणीतरी लिहून ठेवलंय, म्हणजे एखादी ओळ वाचली म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवू नका, कारण ते कुणीतरी लिहून ठेवले. तुम्हालाही माहीत नाही की लिहिणारा कोण होता आणि लिहिणाऱ्याने काय मानसिकतेने लिहिलं. बुद्ध सांगतात की कुठली तरी परंपरा चालत आली म्हणून ती बरोबर आहे असं काही समजू नका, कारण ती परंपरा अत्यंत ब्लाइंडली अगदी अंधानुकरण अशा पद्धतीनेही आलेली असू शकते. कदाचित त्या परंपरेला काही आधारच नसेल. कुणीतरी तुम्हाला सांगितलंय म्हणून ते खरं आहे असंही मानू नका, कारण बुद्ध सांगतात सांगणाऱ्याचा हेतू तुम्हाला माहीत, कुठल्या तरी परंपरेतनं आलेल्या गोष्टीवर कुणीतरी नियम सांगितलंय म्हणून, धर्मात सांगितलंय म्हणून, ग्रंथात सांगितलंय म्हणून एखादी गोष्ट मान्य करू नका. बुद्ध सांगतात कुठलीही गोष्ट तर्काच्या आधारावर घासून पुसून घ्या, कुठलीही गोष्ट आधी अनुभवा आणि तपासून घ्या. तुम्हाला ती गोष्ट पटते का हे आधी तपासून घ्या, मग त्या गोष्टीवरती अंमल करायला लागा. मला असं वाटतं की मी सांगते म्हणून किंवा अजून कोणीही सांगते म्हणून एखादी गोष्ट मान्य करण्यापेक्षा, आमचा एखादा नेता सांगतोय म्हणजे तो खरंच सांगत असेल, आमच्यातला कोणीतरी लिहून ठेवलंय म्हणजे ते खरंच लिहिलं असेल, आमच्यात अशी परंपरा चालत आली म्हणजे ते खरंच असेल, अशा पद्धतीनं विचार करण्यापेक्षा आम्ही ते आमच्या अनुभवात आधी तपासून बघू, आम्ही ते घासून पुसून घेऊ, तर्काच्या कसोटीवर ते टिकले तर आणि तरच आम्ही ते स्वीकारू, या न्यायाने जर आम्ही विचार करायला लागलो तर खऱ्या अर्थाने आम्ही बुद्ध अनुयायी होऊ शकतो. मंडळी, जर या पद्धतीने आम्ही विचार करायला लागलो तर आम्ही बुद्ध अनुयायी होण्याच्या त्या मार्गावरती मार्गक्रमण करणारे ठरू, आणि ते मार्गक्रमण करताना मग महापुरुषांचे जन्मोत्सव आम्ही का साजरे करायचे आणि साजरे करताना कसे साजरे करायचे याचंही नेमकं गमक आम्हाला कळेल. की एखाद्या महापुरुषाचा जन्मोत्सव आपण साजरा करतो म्हणजे नेमकं काय करतो, कारण आपल्याही आजूबाजूला आपल्या ओळखीपाळखीच्या आप्तेष्ट नातेवाईकांपैकी कुणाचा तरी मृत्यू झालेला असतो आणि तो मृत्यू झाल्यानंतर आपण त्यांची वर्षानुवर्ष पुण्यतिथ्या साजऱ्या करत राहतो. त्याच्यात आणि या गोष्टीत प्रचंड फरक आहे. काय फरक आहे लौकिक अर्थाने? ह्या सगळ्या पुण्यतिथ्या ठरवून लक्षात ठेवाव्या लागतात, पण त्याच वेळेला काही महापुरुष अलौकिकत्वाच्या पातळीवर जातात. महापुरुषांचं कार्य हे लोकोत्तर कार्य ठरतं, आणि लोकोत्तर ठरलेलं कार्य कितीही वर्ष झाली तरी लोक त्या कार्यातनं, त्या कामातनं, त्या विचारातनं एक एक बोध घेऊन एक एक ऊर्जा केंद्र म्हणून त्याकडे बघत राहतात. ते ऊर्जा केंद्राचं स्फुल्लिंग सतत तेवत राहावं, ते ऊर्जा केंद्र प्रवाहित राहावं, त्या ऊर्जा केंद्रातनं ऊर्जा आमच्यापर्यंत पोचत राहावं. यासाठी जेव्हा आपण जयंती उत्सव साजरा करायला लागतो तेव्हा साहजिकच महापुरुषांनी सांगितलेला विचार आमच्यात रुजला आहे का आणि त्या विचारांना प्रमाण मानून आम्ही काम करत आहोत का हे फार महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा महापुरुषांचा विचार असा ज्या वेळेला आपण विचार करतो, मंडळ क्रांतिबा ज्योतिबा फुल्यांनी साक्षरतेवर भर दिला, पण साक्षरतेच्या व्याख्या सध्या फार बदलत आहेत. क्रांतिबा सांगत होते की प्रत्येकाला लिहिता वाचता आलं पाहिजे. आता लिहिता वाचता येणारा व्यक्ती हा साक्षर आहेच असे काही म्हणता येत नाही, कारण आता संगणकीय ज्ञान असणारा व्यक्ती साक्षर आहे का यावरती जास्त भर दिलं जात आहे. साक्षरतेच्या व्याख्या काळानुरूप बदलत आहे, त्याच्यासोबतच आमच्या प्रगतीच्या आणि विज्ञानवादाचे टप्पेसुद्धा खूप वेगाने पुढे जात आहेत. या सोबतच म्हणजे की एखादा विचार आमच्यापर्यंत पोचतो, क्रांतिबानी तो सांगितलेला विचार, त्याच्यावरती आम्ही किती अमल केला? तर क्रांतिबानी सांगितले होते की या सगळ्या जी काही बहुजन जनता आहे ह्या सगळ्यांना शिक्षण मिळणं फार काळाची गरज आहे, यांना शिक्षण मिळालं पाहिजे. क्रांतिबानी सांगितले की सगळ्यांना शिक्षण मिळाले पाहिजे आणि ते शिक्षण मिळावे म्हणून बाबासाहेबांनी शिक्षण हा मूलभूत हक्क म्हणून संविधानात त्याची मांडणी असावी असा आग्रह धरला. यावरूनच आत्ता आपल्याकडे राईट टू एज्युकेशन नावाचा कायदा आला. जर राईट टू एज्युकेशननुसार काय शिक्षण सगळ्यांना मिळाले पाहिजे तो फंडामेंटल राईट आहे असा कायदा आपल्याकडे आलेला आहे, तर
आज शिक्षण किती लोकांना मिळत आहे. मला असं वाटतं मंडळी, सजग असणं म्हणजे काय, डोळस असणं म्हणजे काय. तर जेव्हा कधी निवडणुका लागतात, मग ते कुठल्याही पक्षाचे लोक असो, ते कुठल्याही पक्षाचे नेते असो, जेव्हा निवडणुका लागतात प्रचार सुरू होतो आणि ह्या सगळ्या पक्षाची मंडळी मोठमोठ्याने आपल्या पक्षाचे अजेंडे आणि ध्येयधोरणं सांगत असतात, त्यावेळेला आपल्याकडून त्यांना सांगताना जेव्हा आपण काही मागत असतो तर त्यावेळेला आपलं ठरलं पाहिजे, एकदा या गोष्टीवर एकमत झालं पाहिजे की जोपर्यंत आम्ही शिक्षण घेत नाही, शिक्षित होत नाही, आमची पिढी शिक्षित होत नाही, तोपर्यंत कदाचित आम्ही पुढेच जाऊ शकत नाही. आणि त्यामुळे आपली सरळ साधी एक मागणी लावून धरणं गरजेचं आहे की ज्या क्वालिटीचं, ज्या पद्धतीचं शिक्षण हे सगळ्या लोकप्रतिनिधींची मुलं घेतात, त्याच दर्जाचं, त्याच पद्धतीचं शिक्षण इथल्या सर्वसामान्य लोकांच्या मुलांना सुद्धा मिळालेलं असलं पाहिजे. कॉलेज बंद असून फीस भरण्यास सांगतात, ती भरली नाही पाहिजे या स्पष्ट मताची मी आहे. की जिथे शिक्षणच चालू नाही आहे, सगळाच ऑनलाईन कारभार चालू आहे, आणि तरीही जर फीस मागण्यासाठी जर तगादे लावले जात असतील तर अशा फीस आपण भरू नयेत. किंबहुना अशा फीस मागणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांच्या सरळ सरळ तक्रारी माननीय शिक्षण मंत्र्यांकडे केल्या गेल्या पाहिजेत आणि शिक्षण मंत्र्यांच्या हे निदर्शनास आणून दिले गेले पाहिजे की ऑनलाईन शाळा चालू आहे, ऑनलाईनचे सुद्धा वर्ग काही व्यवस्थित चालू नाहीत, अशा काळामध्ये फीस का भरल्या जाव्या. पण त्याच्यासाठी आपण सजग असणं फार गरजेचं. जर राईट टू एज्युकेशनचं जर व्यवस्थित पालन झालं तर कदाचित इथल्या अनेक स्लम एरियातल्या गोरगरीब, भटक्या, आदिवासी पाड्यांवरच्या मुलांना अत्यंत दर्जेदार शिक्षण मिळू शकतं. पण गरज आहे त्यासाठी विविध सामाजिक संघटनांनी अजेंड्यावर हा विषय आणण्याची. कुण्या एकट्या दुकट्याने हा विषय कितीही ओरडून बोलला तरी त्यापेक्षा जर सगळ्यांचा मिळून हा आवाज झाला तर निश्चितपणे यात काही बदल होऊ शकतात. दुसरी गोष्ट की जर क्रांतिबांचा विचार खरोखरच आपल्याला रुजवायचा आहे आणि तो जन्मोत्सव साजरा करायचा आहे तर गावखेड्यातल्या लोकांनी आपण सगळे जर एक ठरवून घेऊ का की काहीही झालं तर आम्ही कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला बळी पडणार नाही. आम्ही अंगारे दुपारे, अंगात येणं, बकरी कापणं, हे या सगळ्या गोष्टींना आम्ही अजिबात बळी पडणार नाही. आपल्या हे लक्षात येणं गरजेचं आहे की या कोरोनाच्या काळात वाहिन्या तर जणू काही सगळ्या धर्मांच्या प्रसार केंद्र बनल्यासारख्या झाल्या आहेत. वाहिन्यांवरून ज्या पद्धतीनं मालिकांचा ओघ आणि वर्षाव चालू आहे की एक एक गोष्ट माणसांच्या डोक्यात, म्हणजे तुम्ही असे जाऊ शकत नाहीत का, तुम्ही असे तुमच्या धार्मिक स्थळांपर्यंत पोचू शकत नाहीत का, तर चला आम्ही तुमच्या घरात धार्मिक स्थळांचा अख्खा रतीब लावतो असा जणू चंग बांधल्यासारख्या जर सगळ्या वाहिन्या वागत असतील आणि प्रत्येक वाहिन्यांचं कुठलंही बटन ऑन केलं की सगळ्या अंधश्रद्धा, चमत्कार आणि त्या सगळ्यांचा रतीब लावल्यासारख्या मालिका जर तुमच्यावर थोपवल्या जात असतील तर अशा काळात गरज आहे सजग नागरिक म्हणून, सजग कुटुंबप्रमुख म्हणून माझ्या कुटुंबाला, माझ्या समूहाला, माझ्या ओळखीतल्या लोकांना मी काय दिलं पाहिजे.